मॉर्निंग ऑल स्टूडेंट्स, आज आपल्याला ग्रामर साठी लेसन शिकायचे. अवर लेसन इज द पंक्चुएशन मार्क्स. ओके, पंक्चुएशन मार्क्स तर तुम्हाला ऐकून माहिती आहे. पंक्चुएशन मार्क्स म्हणजे मराठीत आपण त्याला काय म्हणतो, विराम चिन्ह असं म्हणतो, बरोबर आहे. तर आता आपल्याला आज काय शिकायचे त्याच्याबद्दल, म्हणजे पंक्चुएशन मार्क्स का वापरायचे असतात किंवा कसे वापरायचे असतात हे आपल्याला आता शिकायचे. तर आता बघा, पंक्चुएशन मार्क्स म्हणजे नेमकं काय. फुल स्टॉप्स, क्वेश्चन मार्क्स अँड कॉमर्स आर ऑल पंक्चुएशन मार्क्स. बघा, फुल स्टॉप, त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क असतो आणि त्याच्यानंतर कॉमा, हे जे आपल्याला वाक्यांमध्ये बघायला मिळतं तर त्याला सगळ्याला पंक्चुएशन मार्क्स असं म्हणतात. त्याशिवाय वाक्य कुठलीही कम्प्लीट होत नाही. आता एक 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 आपण समजून घेत जाऊया, म्हणजे नक्की काय, त्याचा काय उपयोग असतो. तर आता बघा, इथे पहिला आहे फुल स्टॉप. फुल स्टॉप म्हणजे इथे तुम्हाला दिसतंय एक छोट टिंब, म्हणजे बिंदू इथे लावले गेलेला आहे, काढलेला आहे. तर आता बघा, सेंटेन्सेस एंड विथ फुल स्टॉप. सेंटेन्सेस म्हणजे काय, वाक्य. कुठलंही वाक्याचा शेवट हा फुल स्टॉप न होतो. जे वाक्य असतं अर्थपूर्ण, त्याचा शेवट हा फुल स्टॉप न होतो. फॉर एक्झाम्पल बघा, अभय प्लेज द पियानो. अभय पियानो वाजवतो. बघा, पियानो तिथे वाक्य संपलेलं आहे म्हणून आपण त्याला काय देणार आहोत, फुल स्टॉप देणार आहोत. आता फुल स्टॉपचं लक्षात आलं असेल. क्वेश्चन मार्क बघा, क्वेश्चन मार्क इथे तुम्हाला माहिती आहे, क्वेश्चन आपण जेव्हा काढतो त्याला क्वेश्चन मार्क असं म्हणतात. सेंटेन्सेस विच आस्क अ क्वेश्चन एंड विथ क्वेश्चन मार्क. बघा, ज्या वाक्यातून प्रश्न विचारतात किंवा प्रश्न विचारला जातो त्याला क्वेश्चन मार्क असं म्हणतात. बघा, म्हणजे आता इथे लक्षात घ्या, वेअर डज राहुल लिव, राहुल कोठे राहतो. आता वाक्याची सुरुवात बघा काय झालेली आहे, वेअर न झालेली आहे, म्हणजे याचा अर्थ जेव्हा क्वेश्चन मार्क आपण देणार असतो तेव्हा वाक्याची सुरुवात वेअर, हाऊ, वेन, व्हॉट या वाक्यांनी, या शब्दांनी चालू होते वाक्याची सुरुवात. म्हणजे बघा, वेअर डज राहुल लिव असं जेव्हा आपण विचारू, डब्ल्यू एच न जे क्वेश्चन, डब्ल्यू एच न सुरू होणारे शब्द म्हणजेच क्वेश्चन मार्क. याला त्यानंतर शेवटी आपल्याला काय द्यावं लागतं, क्वेश्चन मार्क द्यावा लागतो. कॉमा, आता कॉमा बघा कधी वापरायचा. अ लिस्ट ऑफ थिंग्स, प्लेसेस, पर्सन्स, ॲनिमल्स, बर्ड्स, बुक्स एटसेट्रा कॅन बी सेपरेटेड विथ हेल्प ऑफ कॉमा. आता समजा आपण कुठेतरी बाजारात चाललो, मार्केटमध्ये जाणार आहोत, तर जेव्हा तुमची आई काय करते, लिस्ट करते, तर त्या ज्या वस्तूंची लिस्ट असते तर ती लिस्ट लिहिताना जे काय वस्तूंची नावं आहेत, एक वस्तूचं नाव झालं की कॉमा द्यायचा असतो, परत दुसरी वस्तू त्याच्या पुढे द्यायची, म्हणजे याचा अर्थ त्या काय आहेत, सेपरेट सेपरेट गोष्टी आहेत हे लक्षात येतं. कॉमनमुळे काय होतं की ती वस्तू किंवा ती गोष्ट काय आहे, सेपरेट आहे हे लक्षात येतं. आता बघा, फॉर एक्झाम्पल, राहुल, ऋषी, संकेत अँड सुजल. आता बघा, मी राहुल नंतर इथे कॉमा दिला आहे, ऋषी नंतर एक कॉमा दिला आहे, संकेत अँड सुजल अँड असल्यानंतर कॉमा येणार नाही. म्हणजे आपण जी बर्ड्सची नावं असतील, बुक्सची नावं असतील, ॲनिमल्सची नावं असतील, वेगवेगळ्या ॲनिमल्सची नावं तुम्हाला लिहायची आहेत, तर एक ॲनिमलचं नाव लिहून तुम्ही कॉमा देत दे अशी लिस्ट तयार करू शकतो. त्यानंतर आहे कॅपिटल लेटर. बघा, ए बी सी असं दिलेलं आहे मी. एव्हरी सेंटेन्स बिगिन्स विथ अ कॅपिटल लेटर. प्रत्येक
प्रत्येक वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरनं होते, म्हणजे कंपल्सरी आहे ते की प्रत्येक वाक्याची जेव्हा आपण सुरुवात लिहिणार असतो ती कॅपिटल लेटरनेच झाली पाहिजे. द वर्ड आय इज ऑलवेज कॅपिटल. आता आय म्हणजे स्वतःबद्दल जेव्हा आपण आय राहुल अँड आय असं जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा त्यातला जो आय असेल तो काय असला पाहिजे, कॅपिटल असला पाहिजे. म्हणजे जेव्हा स्वतःबद्दल म्हणजे तुम्ही माझ्याबद्दल किंवा स्वतः मी असं जेव्हा आपण आय लिहितो या संदर्भातला तो आय हा नेहमी कॅपिटल असला पाहिजे. कुठल्याही वाक्यातला आय कॅपिटल न्यायचा नाही, म्हणजे लिहायचा नाही आहे. आता समजा इथे बघा डब्ल्यू आय टी एच इथे आय आल्यात म्हणतो कॅपिटल नाही. आय कुठला असला पाहिजे हा माझ्याबद्दल म्हणजे मी स्वतः असं जेव्हा आपण आय असं म्हणतो तेव्हा. नेम्स ऑफ पर्टिक्युलर पर्सन्स प्लेसेस ॲनिमल्स थिंग्स बुक्स बिल्डिंग्स आर रिटन इन कॅपिटल. आणखी कधी कॅपिटल लेटर्स वापरायचे, जेव्हा तुमचं स्वतःचं नाव तुम्ही लिहिता तेव्हा त्याची सुरुवात ही कॅपिटलच असली पाहिजे. बरोबर आहे, राहुल राहुल लिहिताना आर हा कायम कॅपिटलच असला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या तरी ॲनिमल्सची नावं लिहिताय त्याचं नाव पण कॅपिटल, थिंग्स वस्तू लिहिताय कॅपिटल असलं पाहिजे. त्याच्यानंतर एखाद्या बुकचं नाव लिहिताय, एखाद्या बिल्डिंगचं नाव लिहितोय आपण. आपण आपल्या पत्त्यामध्ये बघा, जेव्हा तुम्ही तुमच्या पत्त्यामध्ये ॲड्रेसमध्ये बिल्डिंगचं नाव लिहिता, तुम्ही कोणत्या बिल्डिंगमध्ये राहता तेव्हा त्या बिल्डिंगचं नाव काय असतं, कॅपिटलच असतं. आता तुमच्या लक्षात आलं असेल कॉमा क्वेश्चन मार्क त्याच्यानंतर फुल स्टॉप कधी वापरायचं. आता याच्यासाठी थोडी प्रॅक्टिस होण्यासाठी मी काही वाक्य लिहिलेली आहेत, ती आपण काय करायची आहेत आता पंक्चुएट करायची. आता बघा आय एम राजूज नेबर. आता इथे बघा मी एक वाक्य असं लिहिलेलं आहे ज्याला काहीही पंक्चुएशन मार्क नाही आहे, तर ते मी विथ पंक्चुएशन मार्क करणार आहे. बघा आय एम राजूज आर कॅपिटल राजूज त्याच्यानंतर फुल स्टॉप कंपल्सरी. इथे काय आलं आय कॅपिटल आलं आर कॅपिटल आलं. ओके ऑन माय बर्थडे ही गिफ्टेड मी बुक्स ऑन रपुंझल रेड रायडिंग हुड. बघा ऑन माय बर्थडे, आता ऑन माय बर्थडे हे वेगळं सेंटेन्स चालू आहे म्हणून ऑन ओ कॅपिटल. ऑन माय बर्थडे ही गिफ्टेड मी बुक्स ऑन रपुंझेल. बुकचं नाव आहे आर कॅपिटल. त्याच्यानंतर कॉमा द्यायला दिला पाहिजे कारण आणखी एक पुस्तक दिलेलं आहे रेड रायडिंग हुड एच डबल ओ डी हुड. रेड रायडिंग हुडचं आर आर एच कॅपिटल आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर फुल स्टॉप. तीन नंबरचं वाक्य बघा राजूज हाऊस इज ऍट द कॉर्नर ऑफ शिवाजी मार्ग. आता इथे बघा आर कॅपिटल राजूज हाऊस इज कॅपिटल
मार्ग एम कैपिटल फुल स्टॉप आला पाहिजे. राजूज हाउस इज एट द कॉर्नर ऑफ शिवाजी मार्ग. हाउ डज हिज फादर गो टू वर्क. आता इथे बघा हाउ म्हणजे काय क्वेश्चन विचारलेला आहे. तर आता इथे एच जो दिसतोय तो आपण काय केला पाहिजे कॅपिटल केला पाहिजे. हाउ डज हिज फादर गो टू वर आणि काय आला पाहिजे क्वेश्चन मार्क आला पाहिजे. म्हणजे आता बघा आपण जे जे वाक्य ही आता इथे नवीन केलेली आहेत त्या प्रत्येकात फुलस्टॉप आहे, त्याच्यानंतर कॉमा आहे, त्याच्यानंतर जी वाक्यांची म्हणजे वस्तूंची किंवा ठिकाणांची जी नावं लिहिली आहेत ती कॅपिटल आहे आणि शिवाय आपण क्वेश्चन मार्कचा सुद्धा उपयोग केलेला आहे. तर अशा प्रकारे पंक्चुएशन मार्क्स म्हणजे विरामचिन्ह कशी वापरायची हे शिकलो आपण.